नमस्कार आज आपण वाळवण रेसिपी सिरीजमध्ये ज्वारीच्या कोंड्याच्या भातवड्या पाहणार आहोत ज्वारीच्या भातवड्या बनवून जो कोंडा शिल्लक राहतो त्याच्यापासून ह्या भातवड्या आज आपण बनवणार आहोत काहीजण हा कोंडा फेकून देतात पण असं करू नका याच्या या खमंग आणि खुसखुशीत भातवड्या तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडतील भातवड्या खाण्यासाठी अगदी खुसखुशीत लागतात खमंग लागतात आणि बनवण्यासाठी अगदी सोप्या आहेत एक ते दोन वर्षासाठी सहज या भातवड्या टिकल्या जातात चला तर मग या खुसखुशीत बातवड्या कशा तयार करायच्या ते पाहूयात सर्वात आधी पाहूयात ज्वारीचा कोंडा कसा तयार झाला ते त्यासाठी एक किलो ज्वारी मी तीन दिवसांसाठी स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती याच्यामधलं दररोज पाणी मी बदलत होते आणि चौथ्या दिवशी ही ज्वारी मी स्वच्छ धुवून पाण्यामधून बाजूला काढून फॅनच्या हवेला एक तासासाठी सुकवून घेतली आणि सुकलेली ज्वारी मी मिक्सरवरती बारीक केली आणि परातीमध्ये जे पीठ पडलं त्याच्या मी ज्वारीच्या भातवड्या बनवल्या त्याचा व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे आणि चालणीमध्ये जो उरलेला कोंडा आहे त्याच्या आज आपण मस्त या कोंड्याच्या खमंग भातवड्या बनवणार आहोत तर एक किलो ज्वारीमध्ये तुम्ही बघू ज्वारीच्या पिठाच्या भातवड्या बनवून अर्धा कोंडा देखील इकडे उरलेला आहे तर हा कोंडा आपण फेकून देऊ शकत नाही कारण अर्ध्या ज्वारीमधून अर्धा कोंडाच निघलेला आहे तर हा कोंडा आपण खूप सारं पाणी घालून एक दिवसासाठी भिजत ठेवायचं आहे रात्रभर असाच भिजत ठेवायचा आहे तर हा कोंडा आपण तुम्ही बघू शकता रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता त्याच्यावरती आता पाणी आलेलं आहे आणि जो कोंडा आहे तो तळाला भि भिजून बसलेला आहे तर याच्यावरचं जे पाणी आहे ते अलगद असं आपल्याला काढून घ्यायचं आहे तर जेवढं शक्य आहे तेवढं याच्यावरचं पाणी काढून घेतलेलं आहे आणि हा कोंडा तुम्ही बघू शकता छान असा भिजलेला आहे तर या कोंड्याच्या भातवड्या बनवण्यासाठी छान असं बाइंडिंग यावं यासाठी मी यामध्ये अर्धा वाटी इतकं ज्वारीचं पीठ घालणार आहे तर ज्वारीच्या भातवड्या बनवताना जे उरलेलं पीठ किंवा जे परातीमध्ये पीठ निघालेलं होतं त्याच्यामधलं अर्धा वाटी किंवा दोन चमचे पीठ तुम्ही यामध्ये घालू शकता ते पीठ जर ठेवलेलं नसेल तर तुम्ही जे रेग्युलर आपण भाकरी करतो त्याच्यातलं दोन चमचे किंवा अर्धा वाटी पीठ या पिठामध्ये तुम्ही मिक्स करून घेऊ शकता हे पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे अर्धा वाटी ज्वारीचं पीठ घातलेलं आणि कोंड्याचं पीठ आहे ते या डब्याने एका मोजून घेतलेलं आहे तर तो डबा फुल भरलेला आहे त्याच डब्याने मोजून मी एका पातिल्यामध्ये तीन डबे इतक पाणी मी गरम कराय ठेवत आहे तर जाड जाडबुडाचंच पातील आपल्याला इथं कोंडा शिजवण्यासाठी घ्यायचं आहे इथं बघू शकता पाणी व्यवस्थित गरम झालेलं आहे आता याच्यामधलं एक डबा भरून पाणी मी बाजूला काढून ठेवते जेव्हा लागेल तेव्हा आपण याच्यामधलं पाणी वापरणार आहोत चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चमचा इथं मी पापडखार घातलेला आहे त्यामुळे पापड मस्त खमंग खुसखुशीत होतात आणि अर्धा ते एक चमचा मी जिरे घातलेला आहे आणि दोन चमचे इथं मी तीळ घालणार आहे आणि एक चमचा इथं मी लाल मिरची पावडर घालत आहे हे सर्व मसाले घातल्यामुळे या कोंड्याच्या ज्वारीच्या पापडांना खूप छान अशी टेस्ट येते आणि पाण्याला अगदी खळखळीत अशी उकळी आणून घ्यायची त्यामुळे जिरीचा फ्लेवर किंवा बाकी मसाल्यांचा फ्लेवर आहे तो पाण्यामध्ये छान असा उतरला जातो तर आता हा जे आपण पीठ कालून घेतलेलं होतं ते व्यवस्थित असं आपल्याला या पातेल्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर एक डब्बा ज्वारीचा कोंडा भरलेला होता त्याच डब्याने मोजून यामध्ये मी दोन डबे इतकं पाणी वापरलेलं आहे म्हणजे आपल्याला इथं दुप्पट पाण्याचा वापर करायचा आहे बाजूला एक डबा आपण पाणी गरम करून ठेवलेला आहे ते आवश्यकतेनुसार आपण वापरणार आहोत व्यवस्थित असा हा कोंडा आपल्याला हलवून घ्यायचा आहे नाहीतर कोंडा तळ्याला लागू शकतो आणि हे लक्ष ठेवा ही प्रोसेस करत असताना गॅस लो टू मिडियमच ठेवा तरी तर तुम्ही पाहू शकता या कोंड्यामध्ये एकही गुठळी झालेली नाही आणि व्यवस्थित असा कंटिन्युअस हा कोंडा मी जोपर्यंत घट्टसर व्हायला लागत नाही तोपर्यंत हलवत राहणार रा आहे कोंडा घट्टसर व्हायला लागलेला आहे आता याच्यावरती आपण झाकण ठेवू आणि सात ते आठ मिनिटांसाठी हा कोंडा लो टू मिडियम गॅसवरती वाफलून घ्यायचा आहे सात ते आठ मिनटानंतर तुम्ही पाहू शकता हा कोंडा छान असा फुललेला आहे पुन्हा एकदा आपण ह्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा आपण याच्यावरती झाकण ठेवणार आहोत पण त्याआधी कोंडा मला थोडासा घट्टसर वाटायला लागलेला आहे त्यामुळे मी गरम केलेल्या पाण्यातलं अर्धा वाटी पाणी यामध्ये घातलेलं आहे लक्षात ठेवा जास्तही पाणी घालू नका नाही तर हे पापड किंवा हे पीठ आहे ते पातळ होईल आता यावरती पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आहे आणि सात ते आठ मिनटंही शिजून घ्यायचं आहे इथं बघू शकता तुम्ही आठ मिनिट झालेली आहेत आणि हा कोंडा आहे तो व्यवस्थित असा शिजलेला आहे याच्यावरती साय जमा होऊ लागते वरच्या बाजूने याच्यावरती साय आल्यासारखं दिसतं त्यावेळेस आपण समजायचं की कोंडा शिजलेला आहे तर आणखीन मी दोन ते तीन मिनटांसाठी ती हा कोंडा झाकून ठेवलेला आहे तर इथं तुम्ही बघू शकता जवळपास पंधरा ते वीस मिनिट आपल्याला हा ज्वारीचा कोंडा शिजवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि कोंडा शिजल्यानंतर छान असा फुलला जातो त्यामुळे कोंडा शिजवण्यासाठी मोठ्या पातिल्याचाच वापर करा बघू शकता तुम्ही याच्यावरती छान अशी साई जमा झाल्यासारखं दिसत आहे म्हणजेच आपला कोंडा छान असा शिजलेला आहे आणि आता हे भातवडे सोडण्यासाठी देखील परफेक्ट तयार झालेला आहे आता यामध्ये काहीही घालण्याची आवश्यकता नाही चला तर मग पापड घालायला सुरुवात करूयात तर इथं मी एक पॉलिथीन शीट अंथरून घेतलेलं आहे हवं तर तुम्ही सुती कापडावरती देखील याचे पापड घालू शकता पीठ थोडंसं कोमट झालं की लगेचच आपण यावरती पळीच्या मदतीने पापड घालूयात आणि पापड घालताना लक्षात ठेवा जास्तही पातळ करू नका कारण पापड वाळल्यानंतर अगदीच पातळ होऊन जातात त्यामुळे अशा पद्धतीने बघा थोडेसे जाड जाडच पापड आपल्याला बनवून घ्यायचे आहेत ज्या पद्धतीने आपण ज्वारीच्या पापड्या किंवा भातवड्या थोड्याशा जाड ठेवतो त्याच पद्धतीने हे कोंड्याचे पापड घालायचे आहेत आणि मला तर ज्वारीच्या पाप पिठाच्या ज्या पापड्या आपण बनवले त्यापेक्षा आप ह्या ज्वारीच्या कोंड्याच्या भातवड्या खूप आवडलेल्या आहेत ते मी तुम्हाला आवर्जून सांगत आहे तर याच पद्धतीने तुम्ही बघू शकता कोंड्याच्या खूप साऱ्या भातवड्या किंवा पापड्या बनवून तयार झालेल्या आहेत या पद्धतीने तर हा कोंडा तुम्ही चुकूनही फेकून देऊ नका कृपा करून कारण खूप कोंडा आपण टाकून देतो आणि तिथं कोंड्याचा किंवा ज्वारीचा नाश होतो तर असं न करता याच्या तुम्ही पापड्या नक्की बनवा तुम्हाला खूप आवडतील तर ह्या पापड्या तुम्ही सावलीमध्ये सुकवू शकता किंवा उन्हामध्ये तर कडकडीत उन्हामध्ये दोन दिवस ह्या पापड्या मी सुकवून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता तर या पद्धतीने ह्या पापड्या वाळवून घेतल्या तर एक ते दोन वर्षासाठी आरामशीर या पापड्या टिकतात आणि खाण्यासाठी तर अगदी खुसखुशीत लागतात चला तर मग आता ह्या भातवड्या मी तुम्हाला तळून दाखवते त्यासाठी कढईमध्ये तेल गरम केलेलं आहे बघा यामध्ये पापड घालता क्षणी मस्त असा दुप्पट फुलत आहे अगदी छान असा खुशखुशीत पापड तयार होत आहे आणि पापड बघू शकता तुम्ही कुठेही क्रॅक देखील गेलेला नाही तर अशा पद्धतीने हे पापड आहे ते आपण बनवलेले आहेत ज्वारीच्या कोंड्यापासून शिल्लक राहिलेल्या कोंड्यापासून तर असेच काही मी थोडेसे पापड तळून घेते बघू शकता पापडांना कलर देखील छान आलेला आहे आणि पापड दिसताना अगदी खुसखुशीत दिसत आहे बघू शकता हाताने अगदी सहज हा पापड तुटत आहे आणि अगदी हे पापड खुसखुशीतच तयार झालेले आहेत आणि अतिशय टेस्टी लागतात हे पापड तुम्ही देखील ज्वारीच्या कोंड्यापासून ह्या भातवड्या किंवा पापड्या नक्की ट्राय करा तुम्हाला फार आवडतील आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत ต้าบายบาย